अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला। वाट आपल्याला समोर जाताना दिसते आणि या ठिकाणी खिंड आहे आणि या खिंडीच्या या साइडला हा जो आहे हा घनचक्कर जे शिखर आहे त्या साइडला हा रस्ता जातो आणि इकडे जो आहे हा आपला भैरवगडचा रस्ता आहे। हरिश्चंद्रगडाच्या परिसरात या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी अनेक किल्ले बांधले गेले। मुळा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवपुंजे आणि कुमशेत या गावांच्या मध्ये भैरवगड हा ठेहाळणीचा किल्ला सुद्धा बांधला गेला। शिव सकाळ मित्रांनो, मी दुर्गरक्षक या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये साधारण 6 भैरवगड आहे आणि त्यातील 2 भैरवगड हे हरिश्चंद्र गडाच्या डोंगररांगेच्या परिसरामध्ये येतात। तर टोलर खिंडीचा मार्ग जो रस्ता येतो त्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे, त्याचबरोबर राजूर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजाचा भैरवगड, हे असे 2 भैरवगड आपल्याला ह्या परिसरामध्ये बघायला मिळतात। तर आज आपण आलोय शिरपुंजाचा भैरवगड बघण्यासाठी आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या शिरपुंजाच्या भैरवगडाची संपूर्ण नवीन माहिती भेटणार आहे। तर आत्ता बरोबर आपण ह्या शिरपुंजाचा जो भैरवगड आहे त्याच्या पायथ्याला आहे। तर आपण त्या साईडला टेंट लावलं होतं तिथे रात्री, तर समजा तुम्ही रात्री उशिरा जरी आले इथं तर तुम्ही इथं टेंट वगैरे लावून झोपू शकता। आणि आपल्या मागच्या साईडला इकडे आपल्याला हा पायरी मार्ग दिसतोय, इथूनच या गडाची सुरुवात होते। भैरवगडावरील भैरवा हे स्थानिक लोकांचे दैवत असून हा गड भैरवागड म्हणून ओळखला जातो। दरवर्षी आश्विन महिन्यात या भैरवाची यात्रा असते। गडावरच्या भैरवाला स्थानिक गावकऱ्यांची एजा असल्यामुळे या गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली आहे। इथून आपल्या ट्रेकला सुरुवात केली, साधारण 20 ते 25 पायऱ्या चढून वरती आलो, पण इथं आलो एक भयानक किस्सा झाला। खूप जास्त आता इथं जोरात पाऊस चालू व्हायचे चान्सेस आहे, कारण आता भरभर पाऊस चालू झाले, अचानक असा पाऊस आहे। आपल्या माग त्या साईडला जो दिसतोय तो भैरवगड आहे, पण आता खरंच पावसाला सुरुवात झाली आहे। हे बघा ह्या साईडला मागच्या साईडला पूर्ण असं ढग भरून आले। ज्यावेळी आम्ही गडावर पोहोचलो त्यावेळी पाऊस सुद्धा आमची वाट बघत होता। काय करत जायचं का वरती? चल जे होईल तो फुलगारा पडायच्या दादा गेलो वाहून गेलो। चाल चल थंडी गाठीचं अवघड आहे आयुष्य महाराज, आपला ब्लॉक मध्ये आपला फोटो तरी राहील। चल काय पूर येणारा पाऊस नाही। हरिश्चंद्र गडाच्या दक्षिणेला भैरवगड असून गडाची रचना पाहता हा किल्ला हरिश्चंद्र गडाला समकालीन असावा असा अंदाज लावता येतो। तुम्ही हा शिरपुंजाचा भैरवगड चढत असताना तुम्हाला वाट चुकायचं काही संबंध नाही राहत, कारण ह्या ठिकाणी प्रत्येक दगड असं त्रिशूळाचा सिम्बॉल केलाय आणि तसंच त्रिशूळ पकडून आपण गडाच्या वरती वाटचाल करायची। तर हे बघा या वरच्या साईडला पण तिथं दिसत असेल तिथं पण त्रिशूळ आहे, तर फक्त ज्या ठिकाणी या त्रिशूळांचे निशाण दिसेल त्याच मार्गाने आपण वरती गडावर जायचं, इतरत्र दुसऱ्या कोणत्याही मार्गाने गडावर जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण हाच सर्वात सोपा मार्ग आहे। तर मित्रांनो, ही भैरवगडाची वाट आहे ना थोडी दमचक करणारी आहे, कारण डायरेक्ट अंगावर येतोय, पण जसं जसं तुम्ही वरती जासाल आपल्या मागच्या साईडला बघा, जर मागाशी ज्या पावसाला सुरुवात झाली होती त्याचं ढग अजून तिकडे साठले, आता जर हे ढग इकडे आलं 100% जोरात बारी होणार आहे। तर आता आपलं जेवढं लवकरात लवकर जातील तेवढं गडावर जाऊयात। घसर हा तेवढं आहे, फक्त पाऊस नाही यायला पाहिजे बघ, थोडा थोडा पडतोय। तर ह्या भैरवगडाला या साईडला दिसत असेल हा जुना पायरी मार्ग होता, तो काही कारणानुसार उद्ध्वस्त झालाय, पण चांगली गोष्ट अशी आहे की उद्ध्वस्त झालंय म्हणून लोक थांबली नाही। तर एक मिनिट, तर त्याच मार्गाला पर्यायी मार्ग हे असं बांधलंय, लोखंडी असं ह्या जे जिन्याची बांधणी केली आहे त्याच्यामुळे ह्या गडावर जायला अगोदर जी वाट नव्हती ती आता वाट अगदी सोपी झाली। शिरपुंजाचा हा भैरवगड कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या कक्षेत असल्याने व भाविक गडावर येत असल्याने वन खात्याने धोक्याच्या ठिकाणी
लोखंडी कठडे बसवलेले आहेत। या गडावरील अशी भाविकांची गर्दी बघितल्यानंतर अमरनाथ, केदारनाथ यांसारख्या शिवमंदिरांची सुद्धा आठवण आल्याशिवाय राहत नाही। तर मित्रांनो हे बघा, ही अशी वाट आहे, पूर्णपणे थोडीशी घसरडी आहे आणि त्यात नेमका आज पाऊस झालाय त्यामुळे जास्त घसरते। तर असं ही संपूर्ण अशी इथून आपल्याला वाट दिसती, ही एकदम खडी चढ आहे आणि इथं आलो की ही गडाची दुसरी सीडी आपल्याला बघायला मिळते। ही पण पावसामुळे थोडीशी ओलसर झाली, त्याच्यामुळे समजा कधी तुम्ही आले पाऊस असेल तर एकदम सावकाश जावा। आणि ह्या साईडला आपल्या इकडं हा जो आदुगडचा नैसर्गिक मार्ग आहे तो पण इथं, तुम्ही ह्या साईडने पण जाऊ शकता किंवा ह्या साईडने सुद्धा वरती जाऊ शकता। तर मित्रांनो आता आपण ह्या पायरी जो लोखंडी शिडी आहे त्यांनी वरती जातोय। शिडी चढताना एकदम सावकाश चढा आणि आपलं पाऊलं खाली बघतच चला, इकडे तिकडे बघून शिडी चढण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका। तर हे असं समजा चुकून काय अपघात झाला, घसरले तर डायरेक्ट खाली जाताल आणि जबर मार लागायचा सुद्धा चान्स आहे, त्याच्यामुळे ही शिडी चढताना एकदम सावकाश चढा। तर मित्रांनो आपण तिसरा जो लोखंडी शिडीचा मार्ग होता, एक पायथ्यापासून इथपर्यंत एक अर्धा पाऊण तासामध्ये पोचतो आणि आपल्या मागं दिसत असून ही खिंड आहे आणि इथं दोन भाग पडतात डोंगराचे। तर ह्या साईडचा जो आहे तो भैरवगड आहे आणि आपल्याला ह्या साईडला दिसत असून तो घनचक्करगड आहे आणि तो तिथं अजून एक पायरी मार्ग आहे वरती, तो आपल्याला त्या घनचक्कर शिखराकडे घेऊन जातो। तर आता आपण खिंडीकडे जाऊ आणि डाव्या साईडला गेलो तर भैरवगडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे, तर तिथून पायरी मार्ग आहे, तिथून आपण वरती जाऊया। हा गुडघा नाही राहतात जाईपर्यंत। असं नाव काय? नाव काय तुझं? आणि तू कशाला आला इकडं? आणि तू दमला का एवढ्या वर येऊन? किती? आणि पाणी प्यायचं का तुला? देऊ पाणी पी, मोठ्या बॉटल मधून नाही पी। त्याला छोटं पण आहे की त्याला छोटं काढत असं? नाही त्याला नाही नाही असं दुसरी बॉटल, त्याची बॉटल आहे का? चल येतो का आमच्यासोबत फिरायला? दाद्याला आहे ना, दाद्याला या पायरी मार्गाने अशी वरती चढायला गेलो तर चक्कर आलती म्हणून इथे बसले नाही का आता। तर मित्रांनो आपण खिंडीतून डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला पायरी मार्ग लागतो, कातळत खोदलेले अशा पायऱ्या, पण पायऱ्या एकदम अरुंद आहे, बारीक आहे, एकच पाऊल बसेल इतका अंतर आहे। आणि इथे पायऱ्यांच्या इथे अशी लोखंडी रेलिंग सुद्धा लावली आहे, तर ही पकडत पकडतच आपण वरती जायचं कारण एकदम एकदम अरुंद पायऱ्या आहे। बोल बोल बोल, व्हिडिओ काढत आलोय मी। भैरवगडाच्या माथ्यावरून समोर दिसणाऱ्या डोंगरावरील हा लोखंडी जिना आपल्याला घेऊन जातो ते घनचक्कर या शिखराकडे। संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या भैरवगडाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला काही पाण्याची टाकी सुद्धा बघायला मिळतात। तर मित्रांनो आपण मगाशी खिंडीपासून पुढे आलो आणि खिंडीपासून डाव्या साईडनी ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांनी आपण वरती आलो, तर आपण बरोबर गडाच्या माथ्यावर येतो
आपण मगाशी माथेवाल्यानंतर डाव्या उजव्या साईडला आपण पाण्याची चार पाच टाकी बघितली. तिथून एक अनोखं पाण्याचं टाकं सुद्धा आपण आपल्याला गडाव बघायला मिळतं. तिथं तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे असं पाण्याचं टाकं आहे, दगडामध्ये कोरलंय, पूर्ण असं दगड कोरलंय आणि त्याच्या आतमध्ये हे पाण्याचं टाकं आपल्याला बघायला मिळतं. हे पिण्यायोग्य आहे का नाही, आपण इथले जे स्थानिक जे बाहेर काही खाद्यपदार्थांची विक्री करतात आपण त्यांना विचारू, पण आत्ता तर हे पाणी आपल्याला स्वच्छ दिसतंय, कदाचित पिण्यायोग्यच असावं. गडावर पाण्याच्या 23 टाक्या असल्या तरी पिण्यायोग्य पाणी फक्त 2 टाक्यामध्ये आहे. ओ काका, ते पाणी प्यायचंय का तिथलं आतलं? प्यायचं पाणी कुठे? कुठले ती पोरं बसले तिकडचं का? बरं. आणि मंदिर कोणत्या साईडला आहे? ठीक आहे. आज गर्दी असते का? अरे वरची गर्दी राहते. ओके, धन्यवाद. चला जगू. स्वतःचे वाहन असल्यास कुंजरगड, भैरवगड, कोथळे, कलाडगड, भैरवगड, शिरपुंजे हे 4 किल्ले 2 दिवसात आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आता आपण गडाच्या माथ्यावर जसा प्रवेश केला की आपण मगाचपासून 5-10 मिनिटं झालं चालतोय, पण आपल्याला गडाच्या दोन्ही बाजूला भरपूर अशी पाण्याची टाकी बघायला मिळतात आणि त्या सगळ्या टाक्यांमध्ये पाणी आजही आपल्याला बघायला मिळतं. तर ह्या ठिकाणी सुद्धा बघा, आपण इथं 1-2 ते थोडस चुकलंय, 3 साधारण इथं आपल्याला 4 टाके बघायला मिळतात आणि प्रत्येक ठिकाणी असे 4-5 पाण्याची टाके आपल्याला ह्या गडावर बघायला मिळतात. आणि असं सांगितलं जातं की इथं साधारण 20-25 पाण्याची टाकी आहे. आता ती कुठे कुठे आहे ते बघायचं आपण नक्कीच प्रयत्न करू. आता आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश केलाय आणि ह्या गडावर एक मंदिर आहे भैरवाचं आणि या भैरवाचं पंचक्रोशीत हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि याच मंदिराची आश्विन महिन्यामध्ये यात्रा असते आणि खूप जास्त भाविक या भैरवाचं दर्शन घेण्यासाठी या गडावर येत असतात. तर आता आपण सुद्धा त्या मंदिरात जाऊ आणि भैरवनाथाचं दर्शन घेऊयात. आज रविवार असल्यामुळे इथं खूप जास्त गर्दी आहे. यात्रा कधी असते? यात्रा होऊन गेली ना, मागच्या रविवार झाली ना. गडावरील हा भैरोबा नवसाला पावतो, आपली सर्व स्वप्न हा भैरोबा पूर्ण करतो. यामुळे या गडावर या भैरोबाला नवस मागण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी आपल्याला या शिरपुंजेच्या भैरवगडाव बघायला मिळते. तर मित्रांनो, माग जे मंदिर दिसते तेच ते भैरवनाथाचं मंदिर होत. मंदिरात आता आपलं भैरवनाथाचं दर्शन झालं आणि इथून पुढे आपण या सिरिलिंग लागली त्या मंदिरापासून सरळ अशी तिकडं. तर ह्या गडावर अजून आपल्याला काय काय वास्तू बघायला मिळतात किंवा अजून काय काय अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ते बघण्यासाठी आता आपण इथून सरळ वरती जाऊ. आपल्याला एक भगवा ध्वस्त दिसतोय, बघू अजून पुढं आपल्याला काय काय बघायला मिळतंय. जगू भाऊ, पाणी बघ ना किती स्वच्छ पूर्ण. काय दिसणच मला ते मोबाईल मध्ये आतमध्ये पूर्ण मासे वगैरे आले का? मासे मासा नाही आला. मूर्ती होती का समोर? खोदल्यासारखं वाटत आहे. हरिश्चंद्रगड कशी
शंभर टक्के हरिश्चंद्र सारखी शिवलिंग असणार माहिती का इकडे काय शिवलिंग कारण की शिवलिंग आहे इकडे इकडे आहे ना इकडे इकडे आहे ना शिवलिंग इकडे शिवलिंग आहे छोटे इकडचं शिवलिंग आहे काय इथं गुहा पाहून किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या पायवटेने 5 मिनिटांमध्ये आपण गड माथ्यावर पोहोचतो. हे तेच कातळ्यात कोरलेली पाण्याची 3 टाकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. दादा मग आता एवढा किल्ला फिरला आपण घनचक्करला कसं काय जायचं? म्हणजे हे समोरचं पठार घनचक्करच आहे. अरे नाही पाय रेसले अय्या अय्या हे आपण तू वरती गेला का पलीकडचा झेंडा आहे तिथं झेंडा अरे पण म्हणजे हा डोंगर हा डोंगर मग तो डोंगर तिथं नाळासने कधी तो पसरा मग तिथं वरती जायचे घनचक्कर असेल घनचक्करला फक्त असं पठर रे हरिश्चंद्र कुठल्या साईडला हे काय इकडे याच्या साईडला हरिश्चंद्रगड इकडे तिथं एक किल्ला दिसतो कोणता तरी आपल्याला तर नाव होतं का गडचा. गड माथ्यावरून असं म्हणतात नजर टाकल्यास कळसुबाई हरिश्चंद्रगड कलाडगड कुंजरगड नाणेघाट हा असा खूप मोठा परिसर आपल्या नजरेस पडतो. संपूर्ण गड फिरण्यासाठी 1 तास लागतो. गडावरील अवशेष व पाण्याची टाकी पाहता गड नांदत असताना गडावर मोठ्या प्रमाणात वस्ती असावी. मित्रांनो भैरवगडाची ही माहिती आपणास आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपणही भैरवगडाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी एकदा तरी गडाव नक्की या.